निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबरडेक गावाला समुद्राच्या उधाणाच्या लाटांचा फटका बसलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथील समुद्र किनारपट्टीची धूप होती। समुद्रकिनाऱ्यावर असलेली सुरूंची झाडं समुद्रात वाहून जात आहेत। बुधवारी उधाणाच्या लाटांमुळे तांबरडेक येथील मासळी सुकवण्यासाठी बांधण्यात आलेला ओटा कोसळून काही भाग समुद्रात वाहून गेला। धूप होण्याचं प्रमाण तिथे वाढत असून समुद्रकिनारी असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे। वेळीच तांबरडेक गावात धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्यास येथील गावासह 4 ते 5 गावाच्या लोकवस्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी माजी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली होती। या दरम्यान सरपंच यांनी धूप प्रतिबंधक बंधारा होण्यासाठी मागणी केली होती। गावात धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते अशा व्यथा स्थानिक सरपंच जगदीश मालडकर यांनी व्यक्त केली आहे। आमचा जो मच्छी सुकवण्याचा ओटा होता तो आज पूर्ण समुद्राने गिळकृत केलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूची जवळजवळ 15 ते 20 सुरूची झाडं गेलेली आहेत। हे असंच चालू आहे, मागील 3-4 वर्ष हे चालूच आहे। आमचे विविध संस्था आहेत ते पण मागणी करतायत बंधाऱ्याची, पण बंधारा काय मंजूर होतच नाही आहे। 92 साली फक्त धूप झालेली, त्यानंतर 400 मीटर बंधारा आमचा झालेला आहे। पुढच्या बंधाऱ्यासाठी आम्ही मागणी करत आलेलो आहोत सर्वजण, पण बंधारा काय होत नाही आहे। बंधारा होणे आवश्यक आहे, कारण त्या बंधाऱ्यामुळे ही दरवर्षी थोडी इकडना तिकडे अशी धूप होतच राहते, परंतु ही काय थांबत नाही। गेल्या वर्षीच या पावसाळ्यातून आमची पूर्ण स्मशानभूमी वाहून गेलेली आहे। आज 1 वर्ष पूर्ण झालं त्या गोष्टीला, तसं यंदा मच्छी सुकवण्याचा ओट्टा गेला वाहून। असंच जर चालू राहिलं तर भविष्यात 4 गावांना मोठी नुकसानी पोहोचणार आहे। तांबडेक, मोरव, आपलं हिंद, त्यानंतर मिडभाव, दैभाव, नारिंगरे, तो भाग तांबडेकपेक्षा खूप सकल आहे। त्यामुळे बंधारा होणे आवश्यकच आहे। बंधारा नाही झालं तर भविष्यात खूप मोठी हानी होऊ शकते तांबडे गावाची। तेव्हा तसेच मागच्या 4 महिन्यापूर्वी मत्स्योद्योग मंत्री पण येऊन गेलेले आहेत, बघून गेलेले आहे, पाहणी करून गेलेले आहेत, बंधारा करतो असे सांगून गेलेले। महादेव जानकर आलेले, त्यांनी पण पाहणी केलेली आहे, परंतु हे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास हे भविष्यात मोठी हानी होऊ शकते, एवढंच मी सांगेन। पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।